मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे लेमन राईस। आता मग साहित्य पाहूया। हे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून त्यात दोन वाटी पाणी टाकून तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। तीन चमचे तेल आहे, एक चमचा कोथिंबीर आहे आणि दोन लिंबाचा रस आहे, अर्धा चमचा राई आहे आणि बेडगी मिरच्या तीन आहे, त्याला मी दोन तुकडे कापून घेतलेत आणि हे तीन हिरव्या मिरच्या आहेत, त्याला मधून चिरून घेतलेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आहेत, एक चमचा चण्याची डाळ आहे, एक चमचा उडदाची डाळ आहे, चवीपुरतं मीठ आहे, 1/2 चमचा हिंग आहे, 1/2 चमचा हळद आहे आणि 1/2 चमचा मेथीचे दाणे आहेत। गॅस ऑन केले, कढाई ठेवून 3 चमचे तेल टाकले, तेल छान तापलं आहे। आता आपण राई टाकूया, राई छान तडतडू दे। राई तडतडली आहे, उडदाची डाळ टाकूया, चण्याची डाळ टाकूया आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान याला परतून घेऊया। आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया। डाळ छान गोल्डन ब्राऊन कलर झालंय। आता ह्याच्यात आपण सुक्या मिरची टाकूया, तेही छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊया। आता हिरव्या मिरच्या टाकूया। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, जास्त हाय करू नका। दक्षिण भारतामध्ये ह्याच्यामध्ये कांदाही वापरतात, आपण कांदा नाही वापरत आहे। हिरव्या मिरच्या छान परतून घेऊया। आता कढीपत्त्याची पाणी टाकूया, ती पण छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊया। आता आपण ह्यात हळद टाकूया आणि मेथीचे दाणे, अगोदर नाही टाकायचे मेथीचे दाणे, जर ते जास्त कडवे लागणार त्याच्यामध्ये, कडवटपणा येणार त्याचा। त्याप्रकारे मिक्स करून घेऊया छान। आता आपण ह्याच्यामध्ये भात ॲड करूया, जे राईस आपण शिजवून घेतला आहे तो। आणि छान असं मिक्स करून घेऊया। त्याच्यावरती हिंग टाकूया, चवीपुरतं मीठ टाकायचं, मी भातात मीठ टाकलं, तुम्ही बघून टाकायचं, नाही तर जास्त होईल। आता हे मिक्स करून घेऊया। दक्षिण भारताची प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, त्याला म्हणतात लेमन राईस। आणि हे राईस तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता, 2 दिवसपर्यंत व्यवस्थित छान जातात। मिक्स करून घ्या छान प्रकारे। म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकूया। झटपट होणारी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला कशी लागते ती मला कमेंट करून सांगा। या प्रकारे मिक्स करून असं, आणि आपण लिंबू ह्याच्यात नंतर टाकूया। दक्षिण भारतामध्ये जो आपण तेलात मिरच्या तळल्या ना, त्याच्यामध्ये लिंबू ॲड करतात, लिंबाचा रस। पण मी हे तुम्हाला आता बाहेर दाखवते कसं करायचं। छान व्यवस्थित असं परतून झालं ना, त्याच्यानंतर आपण लिंबाचा रस त्यात ॲड करूया। या प्रकारे खूप छान लागते ही रेसिपी। जसं मी तुम्हाला काल सांबारची रेसिपी दाखवली आहे, इडियापमची रेसिपी दाखवली आहे, हे सर्व दक्षिण भारतातल्या रेसिपी आहेत, खूप चविष्ट असतात आणि छानही लागतात। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। छान मिक्स झाले, गॅसही बंद केलं मी। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते, 1-2 मिनटं
आपण झाकण बंद करून ठेवूया आणि मग आपण चव बघूया. गरम गरम लेमन राईस तयार आहे. तुम्ही पण करून पहा ही राईस आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती. ही प्रसिद्ध अशी दक्षिण भारतातली रेसिपी आहे जशी मी तुम्हाला आणखीन पण पुढे दाखवली आहे तसे अजून पण दाखवणार आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा.